ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। पर मोदी ने ना ही बदला। अरे महाराज का अपमान किया तो क्या हो गया, मेरा तो नहीं ना किया। महाराजा पुतळ्या मध्ये पैसे खाणारे तुम्ही, महाराजांचा अपमान करणारे तुम्ही, आणि म्हणून मी जे ठरवले दसऱ्याच्या भाषणामध्ये मी बोललो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आणणार म्हणजे आणणारच। पण महाविकास आघाडीचं सरकार आणल्यानंतर आम्ही महाराजांचे फक्त पुतळे नाही उभारणार, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही भव्य मंदिर उभारणार, मंदिर। या सगळ्या भाजपवाल्यांनो तुमच्या वरच्या सगळ्या नेत्यांना घेऊन या आणि माझ्या छत्रपती शिवराय आमच्या दैवतासमोर नाक घासा तुम्ही, कारण तुमची तेवढीच लायकी राहिलेली आहे। आम्ही मंदिर उभारणार, आमचं दैवत आहे ते। जसं प्रभू श्रीरामाबद्दल आम्ही जय श्रीराम म्हणतो, तसं आमचं जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा जय घोष या पुढे असेल। जय शिवराय। आणि म्हणून नुसता छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून चालणार नाही, मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि माझा जर का जमला ना नवे मी करणार, मी अगदी सुरत मध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेल। ज्या महाराजांनी सुरत लुटली होती इंग्रजांसाठी, इंग्रजांना विरोध करण्यासाठी, त्या सुरतेला तुम्ही माझे गद्दार घेऊन गेला होतात महाराष्ट्राच्या पाठीत वार करून, त्या सुरतेमध्ये मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेन। दाखवा तिकडच्या लोकांनी विरोध करून दाखवायचा भाजपने। 50 ठोके घेऊन तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र विकत घेऊ शकता तुम्ही? जे तुम्ही गद्दार घेतले ते म्हणजे महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्र खूप प्रचंड मोठा आहे, आणि तो तुमच्या खोक्यामध्ये कितीही जन्म तुम्ही घातलेत तरी सुद्धा माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यामध्ये मावू शकणार नाही। मतान करता इतकं लांगूल चालन, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातनं तुम्ही हिंदू हृदय सम्राट काढून टाकलं, आणि आज तुम्हाला औरंगजेबाचं नाव घ्यायची लाज वाटायला लागली। अरे उद्धवजी, या भारतातला जो राष्ट्रवादी मुसलमान आहे तोही औरंगजेबाला आपला नेता मानत नाही, पण तुम्ही काय या ठिकाणी औरंगजेबाचं नाव घेण्याकरता लाजता? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत मध्ये त्या ठिकाणी स्वारी केली, मला सांगितलं माझ्या स्वराज्याचा खजिना हा माझा आहे, आणि तो खजिना त्या ठिकाणी उभा करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, पण आज त्याची लाज त्याला वाटताना वाटते। आणि काय म्हणाले? म्हणाले सुरतेला जाऊन महाराजांचं मंदिर बांधणार। अरे 22 वर्षापूर्वी सुरत मध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा नरेंद्र मोदीजींनी उभारलेला आहे, नरेंद्र मोदीजींनी उभारला आहे। आता माझी उद्धवजी तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुम्ही म्हणता सगळीकडे शिवरायांचं मंदिर मी उभारणार, चला तर मग मुंबऱ्याला शिवरायांचं मंदिर आपण उभारू, तुम्हाला मदत करण्याकरता आम्ही देखील त्या ठिकाणी तयार आहोत। आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात पहिलं मंदिर तिथे उभारू आणि छत्रपती शिवरायांना नमन करू।